नवी मुंबई मनपा क्षेत्र में सबसे बड़े नोड अंतर्गत आने वाले घनसोली गांव के मुद्दों और समस्याओं को लेकर कांग्रेस की पूर्व नगर सेविका शोभा दीपक पाटिल ने प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे की मौजूदगी में मनपा आयुक्त डॉ कैलाश शिंदे से मुलाकात कर उन्हें समस्याओं का ज्ञापन सौंपा, जिनमें गांव में सब्जी मार्केट, उद्यान, मैदान और अन्य कई बुनियादी सुविधाओं के अलावा कई महत्वपूर्ण मुद्दे भी शामिल थे। इसी के साथ इस दौरान शोभा पाटिल ने आयुक्त के समक्ष सिडको अंतर्गत आने वाले हुतात्मा जगदीश पाटिल मैदान मनपा के पास हस्तांतरित कर उसे घनसोली गांव के ग्रामस्थों को स्वाधीन करने की मांग भी की। घनसोली गाँव हा बेलापुर पट्टी मध्ये सर्वात मोठा गाँव आहे आणि घनसोली गावाची लोकसंख्या बघितली तर जवळजवळ 2 लाख आहे आणि या 2 लाख लोकसंख्या असलेल्या घनसोली गावाला मूलभूत सुविधा अजूनपर्यंत पूर्णपर्यंत म्हणजे पूर्ण झालेल्या नाही आहेत। उदाहरणार्थ तेथे घनसोली गावामध्ये भाजी मार्केट नाही आहे, मासळी मार्केट नाही आहे, तसेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला ग्रामस्थांना एखादा उद्यान नाही आहे, मैदान नाही आहे, तर ह्या ज्या मूलभूत सुविधापर्यंत म्हणजे अजून उपलब्ध नाही आहेत। तर ह्या अनुषंगाने मी माजी नगरसेविका या नात्याने मी आयुक्तांकडे मागणी केलेली आहे की आपण सदर हा या गांभीर्य लक्षात घेऊन या मूलभूत सुविधा लवकरात लवकर म्हणजे पुरवण्यात याव्या। तसेच कोलीवाड्यामध्ये घनसोली गावामध्ये कोलीवाड्यामध्ये हुतात्मा जगदीश पाटील मैदान आहे, हा सध्या सिडकोकडे आहे, तर तो हस्तांतरित करून शासकीय त्या मैदानाला जगदीश हुतात्मा पाटील ह्या नामकरण करून हा मैदान गावकीच्या म्हणजे ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात यावा ही मी त्यांना विनंती केलेली आहे। तसेच पाण्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे घनसोली गावामध्ये, पूर्ण एरियामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे। या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली आणि ह्या संदर्भात या सगळ्या विषय खूप महत्त्वाचे आहेत, भाजी मार्केट, मासळी मार्केट, मैदान, उद्यान, कसा एखादा समाज मंदिर, एवढी मोठी लोकसंख्याच्या अनुषंगाने तिथे एखादा हॉस्पिटल होणं पण महत्त्वाचं आहे, माता बाल रुग्णालय होणं महत्त्वाचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत आणि हे लवकरात लवकर ते ह्याचा पाठपुरावा म्हणजे हे करतील असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।